सत्यनारायणाचे पूजा दर पौर्णिमेलाच असते. तर बघा आपण आता पूजेसाठी आम्ही बघा फुलं लावली भेटते असं सुंदर सुंदर फुले आहेत ना सुंदर. आपल्या घरची फुलं तोडायची काय मजाच वेगळी असते, खूप आनंद वाटतो. ही कर्दळी आहे. सत्यनारायणांना केळीचे खांब लावतात पण मग कर्दळी पण चालती, तर आम्ही ही कर्दळी लावून घेतलेली आहे. बघा किती सुंदर आहे कर्दळी, बघा किती छान फुलं आलेले आहेत कर्दळीला, खूपच सुंदर आहे. तर आपण आता पूजेसाठी कर्दळीचे खांब पण काढून घेऊया. हे गोकर्णाचं झाड आहे बघा, हे बघा गोकर्णाला किती छान फुलं आलेली आहे. हे फुलं पण विष्णूला खूपच आवडतात, निळा कलर आहे ना त्याला खूप आवडतो. हे पण बघा आपण तोडायचं, पण खूप विष्णूला खूप आवडतात हे फुले. गोकर्णाच्या फुलांचा खूप उपयोग आहे. एक दिवशी आपण याचा व्हिडिओ घेऊया, पण आता हे आपण देवासाठी पूजेला तोड. हे बघा हे तुळस आहे, खूप मंजिरे आलेले आहेत. आमच्या इथं तुळस खूप आलेले आहेत, आपोआपच आमच्या इथे तुळस येतात. हे बघा बघा किती सुंदर मंजिरे आहेत. आणि ह्या पूजेला सत्यनारायणाच्या पूजेला खूप महत्व आहे याच. अशा तो तुळशीच्या म्हणजे बघा तिथे निघाल. घरच्या घरी दर पौर्णिमेला असं फुलं आणि मंजिरे असतात. चांगलं ऊन पडलेलं आहे कडक, पण हिरवीगार शेती काळी माती बघा किती प्रसन्न वाटते आम्हाला. रोज बघायला मिळते, खूप छान वाटते आम्हाला. पूजेसाठी बघा आम्ही कसं छान सजवलेलं आहे. बघा तोरण लावलेलं आहे आम्ही आंब्याचं, आणि मिरची लिंबू पण लावत असतो आम्ही, आणि छान पैकी रांगोळी काढलेली आहे. घर बघा आम्ही कसं सजवलेलं आहे. या फुलांच्या माळा लावून घेतलेल्या आहेत. आम्ही असं छानपैकी घर
सजून घेतलेले. आता आम्ही पूजेला पूजेची तयारी करतो म्हणजे पूजा मांडायची तयारी. हे बघा, पूजेसाठी आपण ताट तयार केलेला आहे. दुर्वा, लाल फुलं, तुळशीच्या मंजिऱ्या, हे झेंडूची फुलं आपण वरती तोडलेली तुरवं घेतले, पंचामृत, तांदूळ, अख्खे तांदूळ घ्यायचे, हळद कुंकू घालायचं आणि हे कुंकू भिजवून घ्यायचं देवाला लावायला, आणि हळद आणि कुंकू आणि अगरबत्ती आणि असा हा तुपाचा दिवा. हे झाली पूजेची तयारी. एकीकडनं तेलाचा दिवा आणि एकीकडनं तुपाचा दिवा. सत्यनारायणाची पूजा संपन्न झालेली आहे. घरामध्ये खूप प्रसन्नतेचं वातावरण निर्माण झाले. बघा, खूप धूप दीप मस्त वास दरवळतो आहे आणि घरात खूप छान वाटत आहे. मस्त स्वयंपाक चालू आहे आमचा किचन मध्ये. इकडे पूजा संपन्न झालेली आहे. मस्त वाटत आहे आम्हाला घरात. सत्यनारायणाला आपण नैवेद्य दाखवलेला आहे. बघ, नैवेद्यामध्ये आपण चपाती, कढी, पनीर वाटाण्याची भाजी, कुरडई, पापड आणि बालुशाही आणि भजी आणि रव्याचा प्रसाद हा महत्वाचा असतो. तर अशा पंचपक्वान्नाचा प्रसाद आपण सत्यनारायण देवाला दाखवलेला आहे. अशा प्रकारे आपली पूजा संपूर्ण झालेली आहे. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.